दिलीपची आई अलकाच्या वडिलाची बहीण आहे तर दिलीपची आई अलकाची कोण बघा ही दिलीपची आई आहे ती या अलकाच्या वडिलांची कोण लागते तर बहीण लागते म्हणजेच वडिलांची बहीण ही कोण असते रे मग तर आत्या असते बरोबर म्हणजेच ही आत्या दोन नंबरचं ऑप्शन एकदम बरोबर त्यानंतर नेक्स्ट माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते माझी आई तुझ्या वडिलांची कोण लागते तर बहीण लागते तर तुझी आई तुझी आई म्हणजे च्या आई माझी कोण लागेल तर याची आईच्या आई ही याची कोण लागेल रे तर मामी लागेल कारण माझी आईचा भाऊ हा मामा असतो आणि यांची जी पत्नी आहे ती माझी मामी लागेल नेक्स्ट क्वेश्चन सुहासची काकू ही उमेशची मामी आहे तर उमेश सुहासचा कोण सुहासची जी काकू आहे ती उमेशची कोण असणारे मामी असणार आहे म्हणजेच सुहास हा कोण झाला रे तर आत्य भाऊ झाला सुहास तर उमेश हा सुहासचा कोण उमेश हा सुहासचा कोण झाला तर आत्य भाऊ झाला या ठिकाणी बघा त्यानंतर नेक्स्ट प्रश्न एका स्त्रीची ओळख करून देताना भाऊराव म्हणाले हिचे सासरे ज्याचे वडील त्याचे सासरे हे माझे वडील आहेत तर ती स्त्री भाऊरावांची कोण यामध्ये बघा खूप जास्त पात्र आलेले आहेत त्यामुळे नीट समजून घ्यायचं आहे एक स्त्री काय म्हणाली एका स्त्रीची ओळख करून देताना भावराव या स्त्रीची ओळख करून देताना म्हणाले की हिचे सासरे म्हणजे हिचे जे सासरे आहेत ज्याचे वडील ज्याचे वडील त्याचे सासरे म्हणजे या सासऱ्यांचा मुलगा हा याचा पती झाला आणि मग हे माझे वडील आहेत हे माझे कोण आहेत वडील आहेत तर ती स्त्री भावरावांची कोण झाली म्हणजेच इचे पण वडील सारखे आणि इचे पण वडील सारखे म्हणजे भावरावांची ती कोण झाली बहीण झाली अगदी बरोबर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा सुजाता कविताला म्हणाली तुझ्या भावाची पत्नीची सासू ही माझी आजी लागते तर कविता सुजाताची कोण बघा सुजाता कविताला म्हणाली सुजाता कोणाला म्हणाली काय तुझ्या भावाची पत्नीची सासू तुझ्या भावाच्या म्हणजे हिच्या भावाच्या पत्नीची सासू माझी आजी लागते तर कविता सुजायच्याची कोण असणार आहे तर आत्या असणार आहे एकदम सोपं आहे